आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी येथील शहापूर इथं आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सांगलीच्या जय मातृभूमी आणि यड्रावच्या देवराज संघानं विजयी सलामी दिली. स्पर्धेत पुरुषांचे 16 तर महिलांचे 10 संघ सहभागी झाले आहेत. शहापूर गाव चौडीजवळ छत्रपती क्रीडा संकुलात 3 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. दरम्यान नगराध्यक्ष अलकास्वामी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालं. नगरपालिकेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त नवयुवक तरुण मंडळ बालाजी ग्रुप यांच्या वतीनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धा उद्घाटनाच्या प्रारंभी शिक्षण समिती सभापती किसन शिंदे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं आयोजित या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी करण्याचं आवाहन केलं. नगराध्यक्ष स्वामी यांनी इथल्या विविध प्रकारच्या कापडाबरोबरच खेळाडूंनीही शहराचा नावलौकिक केला आहे. या खेळामुळे शारीरिक बौद्धिक विकासाला चालना मिळते, त्यामुळेच नगरपालिकेने राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्याचं सांगितलं. यावेळी आमदार अशोक जांभळे, नगरसेवक अजितमामा जाधव, नितीन जांभळे, उदयसिंह पाटील, नगरसेविका सरिता आवळे, आरोग्य सभापती संगीता अलासे, शेखर शहा, उदय चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रभू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि त्याची अवस्था खूप त्यामध्ये 87 दिवस सर्वांना या विषयामध्ये उपस्थित राहिले आहेत. हे पहिल्यांदा या कार्यक्रमाचे अध्यक्ष इचलकरंजी नगरसेवेचे देव. इचलकरंजी नगर परिषदेच्या मान्यतेना पुरुष व महिलांच्या राज्यस्तरीय नगरसेविका सरिता आवळे वहिनी उपस्थितीमध्ये माजी आमदार आणि सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी राजापुरे साहेब उपस्थित राहिलेले आहेत. उपस्थित असलेल्या सर्व समाजावर गुणलेखक बाळासाहेब चव्हाण सहाय्यक गुणलेखक सोहळा संपन्न होतो. व्यासपीठ आणि बॅरिकेडच्या मध्ये कोणी कालच एक